बात आहे न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात स्पीड न्यूज मध्ये. देशामध्ये बूस्टर डोस देण्यासाठी आजपासून सुरुवात होते आणि दोन्ही डोसेस घेतलेले आरोग्य कर्मचारी, रस्त्यावर रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, 60 वर्ष आणि त्यावरील नागरिक यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेले असतील तरच बूस्टर डोस घेता येणार आहे. ही सुविधा ऑनलाईन आणि थेट नोंदणी पद्धतीनं उपलब्ध असेल. सलून आणि जिमसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 50% क्षमतेनं सलून जिम सुरू राहणार असून मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. पूर्णतः लसीकरण झालेले कर्मचारी बंधनकारक करण्यात आलेले आहेत. वाढते ओमायक्रॉन आणि कोरोना संकटाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारनं राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू केलेत. या निर्बंधांची यादी राज्य सरकारनं प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली. त्यानुसार राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल. सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार स्विमिंग पूल्स, जिम, स्पा, ब्युटी सलून, प्राणी संग्रहालय, मनोरंजन पार्क बंद असणार आहेत. त्याचवेळी हेअर कटिंग सलून आणि मॉल्स, हॉटेल्स 50% क्षमतेनं चालवण्यास परवानगी आहे. राज्यात मागील 24 तासात कोरोनाच्या 44,388 रुग्णांची नोंद झाली आहे. 12 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 15,351 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज मिळालाय. राज्यातल्या मृत्यूदर हा सध्या 2.04% इतका आहे. राज्यात सध्या 10,76,996 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. मुंबईत मागील 24 तासात 19,474 रुग्णांची नोंद झाली तर उपचार सुरू असताना 7 रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी किंचित दिलासा मिळाला. शनिवारच्या तुलनेत रविवारची रुग्णसंख्या 844 कमी झाली. त्यामुळे रुग्णसंख्या 20,000 आत आली आहे. मात्र यामुळे धोका टळला असं नाही. परिणामी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं आवश्यकच आहे. कल्याण डोंबिवलीत 24 तासात 1,672 रुग्णांची नोंद झाली तर अंबरनाथ शहरात 2 जणांचा मृत्यू झालाय. रुग्णसंख्येत सलग 5व्या दिवशी वाढ झाल्यानं प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 179 नवे रुग्ण आढळले असून जळगाव जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,43,306 पोहोचली आहे. दिवसभरात 16 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,40,254 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 2,579 रुग्णांचा मृत्यू झालाय. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणखी 5 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेत. कळंब तालुक्यात 3 आणि उमरग्यामध्ये 1, उस्मानाबाद तालुक्यामध्ये 1 रुग्ण आढळलाय. या सर्व रुग्णांवरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या 2 रुग्णांची नोंद झाली आणि या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्हाभर पथकं तयार करण्यात आली असून जे नागरिक कोरोना नियमांचं पालन करणार नाहीत किंवा जे रात्री पार्ट्यांचं आयोजन करत असतील अशा नागरिकांवर कारवाई करण्यात येते. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 310 नागरिकांवर ग्रामीण पोलिसांतर्फे कारवाई केली जाते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं रात्रीचे निर्बंध लागू केले. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून विविध सूचना केल्या जात आहेत. लग्नात वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीवर मर्यादा आणली गेली आहे. असं असतानाच रविवारी बीडच्या माजल गावात भरलेल्या आठवडी बाजारात नागरिकांनी गर्दी केली होती. यात कोरोना नियमांना तिलांजली देण्यात आल्याचं दिसलं. विशेष म्हणजे बाजारात अनेकांना मास्कचा देखील विसर पडला होता. यवतमाळ जिल्ह्यात अलीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना दिसतेय. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 42 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. 5 जण कोरोनामुक्त झालेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 73,175 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71,204 आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली. दुसरीकडे ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढतीय. सांगलीमध्ये 56 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 92 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 56 जणींना ओमायक्रॉनची लागण झाल्याचा रिपोर्ट समोर आलाय. सध्या सर्व मुली कोरोनामुक्त झाल्यानं रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहेत. पण त्यांचा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट काल शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. विद्यापीठ सुधारणा कायद्याविरोधात भाजपनं मुख्यमंत्र्यांना 10 लाख पत्र पाठवण्याचं ठरवलंय. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रभरातून ही पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवली जाणार आहेत. राज्याचं प्रवेशद्वार असलेल्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा इथून भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी भाजपच्या या मोहिमेची सुरुवात केली. या विधेयकाच्या माध्यमातून विद्यापीठांना राजकारण्यांचा अड्डा बनवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीनं केल्याचा आरोप भाजपनं केलाय. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेला ढिसाळपणा म्हणजे देशद्रोही काँग्रेसनं गाठलेला कळस आहे. शेतकरी आंदोलकांचं नाव घेऊन पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता असा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. मंठामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी रेणुकामाता मंदिरात करण्यात आलेल्या होम हवन प्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी परतूरमधल्या महादेव मंदिरात महादेवाला दुग्धाभिषेक करण्यात आला. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या जोरदार जुंपली आहे. मला ठाण्याला नाही तर गिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल अशा शब्दात एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलं. गिरीश महाजन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर खडसेंनी टिप्पणी केली होती त्यावरती एकनाथ खडसेंना ठाण्यात ट्रीटमेंटची गरज असल्याचा सल्ला गिरीश महाजनांनी दिला होता. त्यामुळे खवळलेल्या एकनाथ खडसेंनी महाजनांना बुधवार पेठेत पाठवावं लागेल असं वक्तव्य केलं. ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचं शनिवारी रात्री विलेपार्ले इथल्या त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. पंडित रामदास कामत यांनी दी गोवा हिंदू असोसिएशनच्या संगीत संशय कल्लोळ या नाटकानं आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि त्यानंतर त्यांनी 18 संगीत नाटकांमधून काम केलं होतं. संगीत रंगभूमीचा सच्चा साधक काळाच्या पडद्याआड गेलाय अशा शब्दात ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली. राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज मराठवाडा विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. या अवकाळीमुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नाशिक भुसावळ इगतपुरी मेमू एक्सप्रेस ही 8 डब्यांची रेल्वे सुरू झाली त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळालाय. भुसावळ जंक्शनवरून ही गाडी मार्गस्थ झाली. यवतमाळ जिल्ह्यात अवैधपणे कोंबड्यांच्या झुंजी लावून जुगार खेळला जातोय आणि कोंबड बाजाराचा हा जुगार जिल्ह्याच्या आर्णी घाटंजी पांढरकवडा राळेगाव या तालुक्यातील ग्रामीण भागातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 500 रुपयांपासून 1,00,000 रुपयांपर्यंत कोंबड्यांच्या हारजीतवरती पैसे लावले जात आहेत आणि जिल्ह्यात हा जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात असताना पोलिसांचं मात्र याकडे दुर्लक्ष होत असून असा आरोप नागरिकांकडून केला जातोय. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहागड रस्त्याच्या निकृष्ट कामाची शिवसेनेच्या तालुका प्रमुखानं पोलखोल केली. 30 किलोमीटर मंजूर रस्त्याचं 7 किलोमीटर डांबरीकरण झालं असून रस्ता बनवल्यानंतर डांबर हातानं उखडत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान तालुका प्रमुख उद्धव मरकड यांनी या रस्त्याच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची नासाडी होत असल्यामुळे हा रस्ता होऊ न देण्याचा इशारा दिलाय. अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी राणीमहल इथं आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील पोलीस दलानं केलेल्या कामगिरीचा गुणगौरव केला. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिसांची मान उंचावली आहे. भविष्यात अशाच कामगिरीची अपेक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करतो असं पोलीस अधीक्षक जी श्रीधर म्हणाले. सुप्रीम कोर्टाची मान्यता मिळाल्यानंतर सिंधुदुर्गातील वैभववाडी इथे बैलगाडा शर्यत संपन्न झाली. कोकणातील ही पहिलीच बैलगाडा शर्यत असल्यामुळे प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. ही शर्यत शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पार पडत असल्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. भुसावळ नगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नगरपालिकेचं कामकाज सुरू आहे. त्यातच नगरपालिकेनं स्वच्छतेबाबत संबंधित ठेकेदाराकडून कंत्राटी कामगारांच्या वतीनं शहरामध्ये रात्रीच्या सुमारास स्वच्छता केली जाते. दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी करत स्वच्छतेबाबतचा आढावा घेतला. यात उपस्थित कंत्राट कर्मचारी आणि कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या कुठल्या प्रभागातून किती कचऱ्याची उचल केली आहे आणि त्याचं नियोजन योग्य केलं आहे का याबाबत पाहणी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील नवीन तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं. 5 दिवसात हा रस्ता उखडलाय. महागाव तालुक्यातील पोखरी ते माळहिवरा या 9 किलोमीटर रस्त्याचं काम
अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अकोल्यातील देवरी शेगाव मार्गाचं नव्यानं कॉन्क्रिटीकरण करण्यात येतंय, मात्र या कामात कोणत्याही प्रकारचं नियोजन नसून नियोजनाअभावी या मार्गावर वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत असा आरोप देवरी ग्रामपंचायत सदस्य गणेश बोरचाटे यांनी केलाय. स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे जातीने लक्ष घालावं अशी मागणी करत आहेत. बजाज फायनान्स कंपनीच्या संजीव बजाज यांना खंडणीची धमकी आल्याची माहिती मिळाली आहे. ईमेलद्वारे जवळपास 12 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली असून खंडणी न दिल्यास सर्व डाटा हॅक करून नुकसान करण्याची धमकी दिली गेली आहे. याबाबत पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहराजवळ असलेल्या मालडोंगरी इथे महिलेनं घरगुती वादातून स्वतःच्या 2 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दीपा पारधी असं 33 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. आयुष पारधी आणि पियुष पारधी अशी मृत बालकांची नावं आहेत. पती पत्नीमध्ये वाद झाल्यानं पत्नीनं हे टोकाचं पाऊल उचललं. नागपुरातल्या रेल्वेच्या बोगीमध्ये एका सैनिकाकडून पोलिसांनी एक सोन्याचं बिस्किट, 2 लाख रुपये रोकड आणि पिस्तूल जमा केलंय. रेल्वे पोलिसांनी त्याचं नाव सांगितलं नसलं तरी तो मूळचा अमरावतीचा असल्याचं बोललं जात आहे. वर्ध्याच्या पोलीस वसाहतीत महिला गृहरक्षकानं आत्महत्येचा प्रयत्न केला. क्वार्टरच्या दारासमोर या महिला गृहरक्षकानं जाळून घेतलं स्वतःला. गंभीर भाजलेल्या महिलेला नागपूरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं. तिनं स्वतःला जाळून का घेतलं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. राज्यात कडाक्याची थंडी पडतेय. लोणावळ्यासह मावळ इथल्या तापमानात घट झाली आहे. मावळातील देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत आणि लोणावळ्यात जागोजागी शेकोट्या पेटू लागल्याचं चित्र आहे. लोणावळ्या या पर्यटन नगरीतील पारा 13 डिग्रीपर्यंत घसरलाय. गाजर शेतीला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. सांगलीच्या कवलापूर या ठिकाणी गाजर शेती अक्षरशः नांगर फिरवून शेतकऱ्यांना उखडून टाकावी लागते आणि गाजराचा कमी झालेला गुडवा आणि पांढरा रंग यामुळे गाजर खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे गाजर उत्पादक शेतकऱ्यांवर गाजर फेकून देण्याची वेळ आली आहे. सातारा जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पाला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु या इथल्या स्थानिकांचं अजूनही पुनर्वसन काही झालेलं नाही. त्यामुळे या गावकऱ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय. अमरावती जिल्ह्यात 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. या गारपीटीमुळे कापूस, तूर, गहू, हरभरा, संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. वेचणीला आलेल्या कपाशीचं बोंड पूर्णपणे सडल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय. त्यामुळे सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होते. बीडमधील एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क 8 पायाचं रेडकू झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात असलेल्या करंजवन येथील शेतकरी परमेश्वर खाडे यांच्या म्हशीला नरजातीचं एक धड आणि 8 पाय असलेलं रेडकू झालंय. या दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी म्हशीला वाचवलं, मात्र रेडकू मृत पावलेलं आहे. दरम्यान हे 8 पायाचं रेडकू जन्मल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. देशभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पंतप्रधानांच्या सुरक्षा प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्या होत्या. या प्रकारचे सर्व रेकॉर्ड सील करण्याचे आदेश कोर्टानं तपास यंत्रणानं दिलेत. या प्रकरणाशी संबंधित कार्यवाही सोमवारपर्यंत थांबवण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आले होते. त्यामुळे आज कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत दिल्लीतल्या कोरोनाच्या परिस्थितीची माहिती दिली. राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या 22,751 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या दिल्लीमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार नाही, मात्र नागरिकांनी मास्क घातला नाही तर मात्र लॉकडाऊनची वेळ येऊ शकते असं केजरीवाल म्हणाले. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचं संक्रमण वाढत असताना केजरीवालांनी निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतलाय. आप आणि शेतकऱ्यांच्या संघटनेला जागा वाटपावरून चर्चा फिसकटल्याची माहिती मिळते आहे.
शेतकऱ्यांना 10 जागा देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र शेतकरी संघटना 60 जागांची मागणी करत आहेत. आम आदमी पार्टीनं 90 जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शेतकऱ्यांनी संयुक्त समाज मोर्चा स्थापन करून त्याखाली निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र काही शेतकरी संघटना या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नाहीत आणि त्यांनी निवडणूक लढण्याला सुद्धा नकार दिला. पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय. पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर एस करुणाराजू यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी स्वतः याला दुजोरा दिलाय. विशेष म्हणजे कालच पंजाबमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. केंद्र सरकारनं साखर कारखानदारांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय घेतलाय. साखर विकास फंडाअंतर्गत घेतलेल्या कर्जाचं पुनर्गठन केलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वी उसाला एफआरपीपेक्षा अधिक दर दिला म्हणून त्या एफआरपीवरील रकमेवरती लागू केलेल्या जवळपास 9,500 कोटी रुपयांचा प्राप्तीकर केंद्र सरकारनं रद्द केला होता आणि त्यानंतर साखर विकास फंडाअंतर्गत घेतलेल्या कर्जाचं पुनर्गठन करण्याच्या निर्णयामुळे साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळालाय. तुफान बर्फवृष्टी होत असलेल्या जम्मू काश्मीरच्या तंघर सेक्टरमधून 3 रुग्णांना बीएसएफनं एअरलिफ्ट केलं. कुपवाडा जिल्हा प्रशासनानं या रुग्णांना एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती. यामध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. या 3 जणांना तंघरमधून एअरलिफ्ट करून वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा मुख्यालयामध्ये नेण्यात आलं. तंघर सेक्टरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे या भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर बर्फ आणि चिखलाचं साम्राज्य असतं. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, आणखी काही स्पीड न्यूज पाहूयात. तुम्ही पाहत रहा News18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी स्पीड न्यूज. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होते. केपटाऊनच्या न्यूलँड्स इथे होणाऱ्या आरपारच्या या लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. सध्या मालिकेत दोन्ही संघ एक एक अशा बरोबरीत आहेत, त्यामुळे अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय. लोकप्रिय अभिनेता ऋतिक रोशन सध्या विक्रम वेधा या प्रोजेक्टवरती काम करतोय. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत गाजलेला हा चित्रपट आता हिंदीमध्ये बनवला जातोय. आता ऋतिकच्या चाहत्यांना एक सरप्राईज मिळणार आहे. ऋतिकच्या वाढदिवसानिमित्त विक्रम वेधमधील त्याचा पहिला लुक समोर येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता विकी कौशल आणि कॅटरीना कैफच्या लग्नाला 1 महिना झाला. या खास दिवसाकरता मिसेस कौशलनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पती विकीला शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये विकी आणि कॅटरीनाची केमिस्ट्री दिसून येते. विकीनं देखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांचा फोटो शेअर केला आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बहुप्रतीक्षित असा लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर गेल्या अनेक वर्षांपासून आमिर खान काम करतोय. हा चित्रपट येत्या 14 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. प्रदर्शनापूर्वी आमिर खान या चित्रपटाचं अमेरिकेमध्ये स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्याच्या विचारात आहे. हॉलिवूडचा जगप्रसिद्ध अभिनेता टॉम हॅक्ससाठी हे स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं जाईल. लाल सिंग चड्ढा हा चित्रपट टॉम अभिनीत फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे असं म्हटलं जात आहे. याच कारणामुळे टॉमनं हा चित्रपट पाहून त्याबद्दल प्रतिक्रिया द्यावी अशी आमिरची इच्छा आहे. बाहुबली फेम कटप्पा म्हणजे सत्यराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल केलेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. सुरुवातीच्या काळात ते प्रकृती स्थिर असल्यामुळे घरीच आयसोलेटेड होते, मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना चेन्नईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आणि या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा News18 लोकमत.